नमस्कार, तनिष्का रेसिपी मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज मी खानदेशी स्टाईलने झणझणीत अशी भजींची आमटी बनवणार आहे। भजींची आमटी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं पाहूया। हे सगळं साहित्य जे आहे ते वाटाणासाठीच आहे। त्यासाठी मी एक मोठा कांदा बारीक काप करून घेतलेत, थोडंसं खोबरं किसून घेतलंय, 2 ते 3 इंच अद्रकचा तुकडा स्वच्छ करून काप करून घेतलेत, 10-12 लसूणच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर। भाजीसाठी 2 पळ्या तेल घेतलंय, 2 चमचे घरचाच बनवलेला काळा मसाला घेतलेला आहे। ही भाजी थोडी स्पायसी किंवा तर्री वगैरे लागते, त्यामुळे तेलाचं प्रमाण मी थोडं जास्तीच घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्ती करू शकता। 1 चमचा धनेपूड, 1/2 चमचा हळद, चवीनुसार मीठ। चला तर मग अगोदर आपण आमटीसाठी जे वाटण बनवायचं आहे ते कसं बनवायचं ते पाहूया। गॅस थोडा मीडियम फ्लेमवरच ठेवला आहे। कढाई तापली की आपण त्यात खोबरं भाजून घ्यायचंय। सोनेरी रंग येईपर्यंतच खोबरं भाजून घ्यायचंय। खोबऱ्याला चांगला सोनेरी रंग येतोय। आपण आता गॅस बंद करून घेऊ। मी खोबरं तेल न टाकताच भाजलेलं आहे। हे जे भाजलेलं खोबरं आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेते आता। त्याच कढाईत थोडंसं तेल टाकून, अगदीच थोडं, 2 चमचा साधारण तेल टाकून कांदा पण भाजून घेणार आहे। कांदा पण सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांद्याला हलका सोनेरी रंग यायला लागलाय। आता आपण अजून थोडा वेळ त्याला भाजून घेऊ। कांदा आपला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झालाय। आता मी गॅस बंद करून घेते। आपण आता वाटण तयार करून घेऊ। आपण आता जो कांदा भाजून घेतला होता तो कांदा, खोबरं, अद्रक, लसूण हे मिक्सरला छान अगदी थोडं पाणी घालून वाटण करून घेऊ। आमटीसाठी वाटण करून रेडी आपलं। चला तर मग सुरुवात करूया आमटी बनवायला। तेल तेल तापलंय। तेलात आपण जे वाटण टाकून घेतलंय ते चांगलं परतून घ्यायचंय। तुम्ही इथे पाहू शकता आपण जे वाटण तेलात टाकलं होतं त्याला खूप छान तेल सुटतंय। आता अजून 1-2 मिनिटांसाठी आपण ते वाटण परतून घेऊ। आपण आता त्यात मसाले टाकून घेऊ। धना पावडर, काळा मसाला, हळदी हे मसाले चांगले परतून घ्यायचे। एक-2 मिनिटांसाठी झाकण झाकून शिजू देऊ मसाला। एक-2 मिनिटं झाले, आपण झाकण काढून पाहूया। ग्रेव्ही चांगली शिजत आली आपली। आता आपण वाटण ज्या भांड्यात काढलं ते भांड्यात थोडं पाणी टाकून तेच पाणी मी या ग्रेव्हीत टाकून घेते। पुन्हा आपण झाकण झाकून 5-7 मिनिटांसाठी तरी ही ग्रेव्ही शिजू द्यायची आहे। जर आपली ही ग्रेव्ही चांगली शिजली तर आमटीला चव पण खूप छान येते आणि हिला तेलही छान सुटेल। म्हणून मी आता
एक 5-7 मिनिटांसाठी झाकण झाकून ठेवते। पांच ते सात मिनिटे झालेत, आपण झाकण काढून पाहूया। तुम्ही इथे पाहू शकता किती छान तेल सुटलेलं दिसतंय साईडने भाजीला। आपण आता त्यात पाणी टाकून घेणार आहोत। पाणी टाकत हळूहळू हलवायचंय। अजून थोडं पाणी टाकून घेते। मी ही 4 जणांसाठी भाजी बनवते। तुम्ही तुमच्या अंदाजाने किती जणांसाठी भाजी बनवतात त्या अंदाजाने पाणी घालायचंय। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय। आता आपल्या ह्या आमटीला उकळ येते तोपर्यंत आपण भजींची तयारी करून घेऊया। भजींची आमटी बनवण्यासाठी आपल्याला आता जे भजी लागणार आहेत त्यासाठी काय साहित्य लागतं ते पाहू। त्यासाठी मी 2 वाट्या हरभरा डाळीचं पीठ घेतलंय। हळद चिमूटभर हळद टाकली तरी चालते। त्यानंतर मी ओवा घेतलाय 1 चमचा। मीठ चवीनुसार टाकायचंय आणि 1 चिमूटभर सोडा घेतलाय। आपण आता भजी तळण्यासाठी भजींचं पीठ भिजवून घेऊ। हरभरा डाळीच्या पिठात ओवा घालून घेऊ, सोडा, चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद। आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचंय। हे पीठ खूप लिक्विड पण नाही आणि खूप घट्ट पण नाही। नेहमी आपण जसं भजींसाठी भिजवतो तसंच भिजवायचंय। साधारण असं पीठ भिजवून घ्यायचंय। खूप लिक्विड पण नाही आणि खूप थिक पण नाही। तुम्ही पाहू शकता इथे मी कसं भिजवून घेतलेलं आहे पीठ। ते आपलं आता भजींचं पीठ भिजवून रेडी आहे। आपण भजी तळायला घेऊया। तेल तापलंय आपलं, आपण आता भजी तळून घेणार आहोत। मला भजे हाताने तळायलाच कम्फर्टेबल वाटतं। जर तुम्हाला चमच्याने तळता येत असतील तर तुम्ही चमच्याने तळून घेतले तरी चालतील। तुम्हाला हा व्हिडिओ पण नक्कीच आवडेल। माझ्या या तनिष्का रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही ही भजांची आमटी नक्कीच करून पहा आणि तुमचं जे काही मत असेल ते मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा। भजे आपले छान तळून झालेत। आता मी एका प्लेट मध्ये काढून घेते। आमटीला पण छान उकळ आली आपली। आपण आता गॅस बंद करून घेऊ। त्याच्यात आपण आता भजी टाकून घ्यायची आहे। आमटी जी उकळ आलेलीच होती, उकळ आल्यानंतर गॅस बंद करूनच भजी टाकायची आहे। भजी छान भिजतात। 1-5 मिनिटांसाठी भजी टाकून ठेवायची आणि नंतर सर्व करायची भजींची आमटी। आपण झाकण उघडून पाहू। आता भजी आपले छान भिजलेत आणि आमटीला पण घट्टपणा छान आलेला आहे। तर रेडी आपली भजींची आमटी।